कोणत्याही प्रकारचे चाट पदार्थ म्हणलं की आपल्या तोंडाला पाणी हे सुटतेच. मग त्यामध्ये समोसा, ढोकळा, बेसन पापड, बेसन वडी, जिलेबी यांसारखे अनेक पदार्थ आपल्याला हवे हवेसे वाटतात. असाच एक चाट प्रकारात मोडणारा नवीन पदार्थ सोलापुरात गाजत आहे, तो म्हणजे चाटकोन. प्रथम पॅनमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, काळे तिखट, पिवळे तिखट, खारी बुंदी, मीठ, गरम मसाला, काकडी इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. हे सर्व तयार जिन्नस अमूल बटरमध्ये व्यवस्थित भाजून घेतले जातात. त्यानंतर टाकली जाते ती स्पेशल बटाटा भाजी, जी की या चाटकोनची सिक्रेट भाजी आहे. तयार झालेले सर्व मिश्रण पॅनमध्ये व्यवस्थित भाजून एकजीव करून घेतले जातात. तसे पाहायला गेल्यास चाट हा पदार्थ कोणालाच नवीन नाही. कोणी तोंडाला चव येत नाही म्हणून, तर कोणी सतत आवडीने चाट या प्रकारातील अन्नपदार्थ खाण्याकडे आपली पसंती दर्शवतो. आजवर आपण आईस्क्रीमचे कोन किंवा चॉकलेटचे वेफल असणारे असे अनेक कोन खाल्ले असतील, परंतु हा चाट कोन खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तयार असणाऱ्या कोनमध्ये इमली की चटणी आणि पुदिना की चटणी व्यवस्थित लावून घेतली जाते आणि त्यामध्ये भरले जाते हे स्टफिंग्स. त्यावर शेव, कोथिंबीर आणि तिखट शेंगा टाकून खाण्यासाठी रेडी आहे चाट कोन. लॉकडाऊनच्या नंतर आपल्या स्वतःचे छोटे स्टार्टअप चालू करून सध्या चाट कोन आणि अनेक पदार्थ पवन पालिवाल यांनी स्वतः तयार केले आहेत. माझं नाव पवन पालिवाल, 2 वर्ष झाली गाडी घातलेली आहे. बाळीवसला आहे आपली गाडी कस्तुरबा मार्केट समोर. कोन चाट, खस्ता पापडी चाट हे 2 नवीन आयटम आहेत सोलापुरात. मी आधी कॅटरिंगचं होतं पालिवाल कॅटरर्स म्हणून शेगावला. मसाला असते सर, काकडी, टमॅटो वगैरे सगळं बटरमध्ये फ्राय होतं का लाईव्हमध्ये. आणि कोन जे असतो तो तयार असतो, साचा तयार असतो. आणि पापडी चाट एक नवीन आयटम आहे, चाटचा प्रकार आहे, ते पण डिफरंट आयटम आहे. आपली स्वतःची रेसिपी आहे. आपल्याकडं कोन चाट आहे, खस्ता आहे, स्पेशल खस्ता भेळ आहे, रेग्युलर भेळ आहे, संगमवडा, समोसा, वडापाव, दाबेली. तरी मी विनंती करतो आपण सगळे बघणारे जेवढे जण आहेत ते व्हिजिट करावे आणि साथ द्यावा. माझं नाव राजू धर्मराज गोडगे. कोन चाट कसा आहे? कोन चाट एकदम मस्त आणि कुरकुरीत लागतो आणि टेस्ट पण मस्त आहे. वेगळं पण म्हणजे आज पहिल्यांदाच खाल्ला इथं, कुठं म्हणजे अवेलेबल पण नाही आहे ते कुठं बघायला पण, आणि टेस्ट वगैरे खूप मस्त आहे त्याची. तरी मी सर्व खवायांना विनंती करतो की एकदा ओम वडापाव सेंटरवर येऊन कोन चाटचा आस्वाद घ्यावा. कोरोनासारख्या कठीण काळानंतर प्रत्येकजण आपला स्वतःचा व्यवसाय करण्याकडे अधिक भर देत आहे. पवन पालिवाल हाही त्यातलाच एक आहे. शाळकरी विद्यार्थी आणि सर्वजण या चाट पदार्थाकडे आपली पसंती दर्शवित आहेत. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.